नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मूग आणि उडीद पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, पेरणी करताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, तसेच कोणत्या सुधारित वाणांचा वापर केला पाहिजे, जेणेकरून आपण पेरणी केल्यानंतर आपल्याला असे भरघोस असे उत्पादन मिळेल. या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही मूग तसेच उडीदची पेरणी करताना मध्यम ते भारी आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन पेरणीसाठी निवडायला पाहिजे. तसेच मूग आणि उडीदसाठी योग्य वाणांची निवड करणे आवश्यक असते. मुगासाठी तुम्ही BPMR 145, BM4, BM 2002-1, त्यानंतर BM4, तसेच BM 2003-2, आणि उडीद पिकासाठी तुम्ही BDU 1, TAU 2 या वाणांची निवड करू शकता. सांगितलेले सर्व वाण तुम्हाला स्क्रीनवर दाखवले जाणार आहे. त्यापैकी कोणत्याही एका वाणाची तुम्ही तुमच्या जमिनीनुसार आणि विभागानुसार लागवडीसाठी निवड करू शकता. तसेच कोणत्याही पिकाची पेरणी करण्याअगोदर बीज प्रक्रिया करणे आवश्यक असते. या बीज प्रक्रिया केल्यामुळे बुरशीजन्य रोगापासून आपल्या पिकाचे संरक्षण होत असते. त्यासाठी तुम्ही 22 टिन, 1 ते 2 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात तुम्ही बीज प्रक्रिया करायला पाहिजे. याचबरोबर तुम्ही 250 ग्रॅम जीवाणूसंवर्धक किंवा स्फुर विद्रव्य जीवाणू प्रति 10 किलो बियाणे या प्रमाणात तुम्ही चोळू शकता. तसेच ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची देखील 4 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीज प्रक्रिया करू शकता. बीज प्रक्रिया केल्यानंतर खत व्यवस्थापनामध्ये तुम्ही पिकासाठी प्रति हेक्टरी 20 गाडे शेणखत, 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि गरजेनुसार 30 किलो पालस पेरणीपूर्वी आपल्याला जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळून टाकायचे आहे. तसेच पेरणी आपण पाऊस झाल्यानंतरच करायची आहे, म्हणजेच आपले बियाणे चांगल्या प्रकारे उगवेल आणि त्यांची उगवण क्षमता कमी होणार नाही. तण नियंत्रणासाठी तुम्ही 1 किंवा 2 वेळा खुरपणी करून घ्यावी. तसेच पाणी व्यवस्थापनाचे सांगायचे झाले तर पीक फुलवत असताना आणि शेंगामध्ये दाणे भरत असताना आपल्याला पाणी अवश्य द्यायचे आहे. तसेच पिकाचे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला एकात्मिक कीड नियंत्रणाचा वापर करायचा आहे, म्हणजेच कीटकनाशकाचा वापर हा किडींनी नुकसानाची पातळी ओलांडली असेल तरच करायचा आहे. त्याऐवजी तुम्ही एकात्मिक कीड नियंत्रणाचा वापर देखील करू शकता. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी तुम्ही सल्फेक्स 0.30% अथवा पाण्यात विरघळणारे गंधक 20.22 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी देखील करू शकता. ही फवारणी तुम्हाला भुरी रोगाची लागण दिसताच 2 ते 3 वेळा करून घ्यायची आहे. यामुळे झालेला प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होत असते. तसेच उडीद आणि मूग पिकावर शेंगा पोखणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव होत असतो. या अळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही क्लोरपायरीफॉस 20 EC 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आपल्याला याची फवारणी करायची आहे. तसेच क्लोरपायरीफॉस बरोबरच तुम्ही HNPV 250 LE प्रति हेक्टर या प्रमाणे देखील फवारणी करू शकता. सांगितलेल्या सर्व टिप्सचा वापर तुम्ही करून मूग आणि उडीद पिकाचे भरघोस उत्पादन घेऊ शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिले मूग आणि उडीद पिकाची पेरणी करताना कोणती जमीन निवडायची, कोणत्या वाणांची निवड करायची, बीज प्रक्रिया कशी करायची, खत आणि पाणी व्यवस्थापन कधी आणि कसे करायचे, त्याचबरोबर कोणत्या कीटकनाशकांचा वापर करायचा आणि तसेच तुम्ही एकात्मिक कीड नियंत्रणाचा वापर कधी करायचा, या सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्हाला काही प्रश्न विचारत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.